राज्यातील नव्याने उदयास आलेले साखर सम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अभिजित पाटील, ते पाटील हे अल्पावधीत प्रकाशात आले त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केलाय हे अभिजित पाटील नेमके आहे तरी कोण आणि त्यांनी एवढं मोठं साम्राज्य अल्पावधीतच कसं काय उभं केलं हेच आपण आज हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अभिजित पाटील हे उच्च शिक्षित असून पाटील यांची पंढरपुरातील दे गावात मुडील पाजी शेती देखील आहे त्यांनी सुरुवातीला ऊस वाहतुकीच्या ठेकेदारी व्यवसायाला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी वाळूच्या ठेकेदारीचा व्यवसाय देखील सुरू केला मात्र हेच वाळू प्रकरण त्यांना चांगलंच भोवलं कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अभिजित पाटलांच्या वाळू तस्करीवर धडक कारवाया सुरू केल्या मुंडेंनी केलेल्या कारवाईनंतर अभिजित पाटील यांना तब्बल तीन महिने तुरुंगवासही झाला वाळू व्यवसाय होऊ लागल्यानंतर त्यांनी व्यवसाय क्षेत्रच बदलले साखर कारखानदारीमध्ये प्रवेश वाळू व्यवसाय प्रकरणी जेलमध्ये जाऊन आल्यानंतर पाटील यांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवत थेट साखर कारखानदारीमध्येच प्रवेश केला पाटलांनी सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यातील चोरखळी येथे धाराशिव कारखाना उभा केला व विशेष म्हणजे यामध्ये त्यांना चांगलं यश देखील मिळालं पहिल्या यशस्वी पावल्यानंतर त्यांनी या क्षेत्रात आणखी क्रांती केली पाटील यांनी साखर कारखानदारीत आपला यशस्वी ठासा उमटवत धाराशिव पाठोपाठ नांदेड नाशिक सांगोला पंढरपूर या ठिकाणी देखील कारखाने सुरू केले अभिजित पाटलांचे साम्राज्य साखर कारखाना क्षेत्रात अभिजित पाटील हे आज मोठं नाव आहे ते राज्यातील तब्बल पाच सहकार साखर कारखाना चालवत आहेत धाराशिव साखर कारखाना युनिट दोन वसंतदादा साखर कारखाना सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना व विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर त्यांचं नियंत्रण आहे यासह डी व्ही पी उद्योग समूहाच्या माध्यमातून मल्टीस्टेट बँक देखील त्यांनी सुरू केलं राष्ट्रवादीतील प्रवेश हा भाजपसाठी डोकेदुखी ठरणार सर्वच पक्षांसोबत चांगले संबंध असलेले अभिजित पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला पवार यांनी अभिजित पाटील यांचे कौतुक करताना नेतृत्व हे तयार करावे लागते तुम्ही हे नेतृत्व तयार केले आहे आता फक्त तुमच्या पाठीशी उभे राहा जेव्हा केव्हा निवडणुका येतील त्यावेळेस राष्ट्रवादीचा आमचा महाविकास आघाडीचा सा उमेदवार कोण असेल त्यावेळेस अभिजित पाटील यांचेच नाव घेतले जातील अशी गवाई पवारांनी दिली त्यामुळे याच्या विधानसभेला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून अभिजित पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार राहतील हे पक्के झाले या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान भाजप आमदार समाधान अवताडे यांना अभिजित पाटील हे चांगले दंड थोपाडतील हे नक्कीच